कोणार्क अपना शहर अपनी बात। केंद्र सरकार द्वारा बढ़ाई गई ईंधन दरों यानी कि एलपीजी पेट्रोल डीजल के दाम बढ़ाने पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने इस बात पर विरोध किया है और साथ ही साथ राज्य भर में आंदोलन भी किया है। आइए जानते हैं क्या है ये पूरी खबर। सात सात वर्षापासून जे मोदी सरकार केंद्रामध्ये स्थापन झालेलं आहे तिथपासून प्रत्येक गोष्टीचा भाववाढ होत आहे। याच्यामध्ये सामान्यतः आपण बघतोय पेट्रोल डिझेलचे दरवाढ हे प्रत्येक वेळेला गगनाला भिडलेले आहेत आणि त्यामुळे सर्वच गोष्टींवर ताण पडलेला आहे। प्रत्येक गोष्ट गॅस असेल पेट्रोल असेल आणि त्यामुळे सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झालेल्या आहेत। आम्ही मागच्या एक वर्षापूर्वी सुद्धा पेट्रोल डिझेल दरवाढच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं होतं तरी सुद्धा आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातून मोदी सरकारला निवेदन गेली होती, परंतु या गेंड्याच्या कातडीचं सरकार यांना कुठल्याही प्रकारचा काही देणं घेणं पडलेलं नाही, परंतु जोपर्यंत ही दरवाढ कमी होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू, लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत राहू। आपण पाहतो हे निर्दयी सरकार आज महिनाभरापासून आपल्या देशातील शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर महिनाभरापासून तिथे तग धरून बसले आहेत, परंतु या मोदी सरकारला किंवा देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्याशी चर्चा करण्याची साधी त्यांना वेळ देता येत नाही। अशा प्रकारचं हे गेंड्याचं कातडीचं सरकार हे EVM बंद पाडून जर निवडणुका घेतल्या तर यांना जनता आता दाखवून देईल। सर्वसामान्य जनतेला गेल्या 6-7 वर्षापासून मग ते नोटबंदी असेल GST असेल आणि आता देशावर आलेली महामारी असेल याच्यामुळे सर्वसामान्य लोक हे होरबळून म्हणजे आर्थिक दबगाईला आलेले आहेत आणि अशा वेळी सर्वसामान्य जीवनावश्यक वस्तू हे महाग झालेले आहेत। दरदोई उत्पन्न कमी परंतु वस्तूंचा जो महाग झालेला आहेत या महाग वस्तूमुळे आज बेकारी आणि मला वाटतं भूकमारी वाढलेली आहे आणि त्यामुळे जर आपण रस्त्यावर उतरून आपण असाल सर्वसामान्य जनता या मोदी सरकारच्या विरोधात प्रत्येक घराघरातून आंदोलन केलं नाही तर येणारी परिस्थिती ही अत्यंत बिकट असेल। म्हणून महाराष्ट्राचे आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय महबूबजी शेख यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रभर तेल इंधन दरवाढच्या विरोधात आंदोलनं केलेली आहेत, त्याचाच एक भाग म्हणून आम्ही कल्याणच्या जिल्ह्यावतीने आम्ही इंधन दरवाढच्या विरोधात आंदोलन करत आहोत। हा आवाज मोदींपर्यंत गेला पाहिजे, सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे, हा आवाज मोदींपर्यंत जाऊन आता तरी त्या मोदींच्या दिलमध्ये पिघळलं पाहिजे आणि हे एवढा इंधनाचा वरती भार हा इंधन दरवाढीतून येणारा पैसा हा मोदी आपल्या सुटाबुटामध्ये वापरतो का ऐश आरामामध्ये वापरतो, देशाला गरज नसताना स्वतःसाठी करोडो रुपये अरबो रुपयाचा प्रायव्हेट जेट आणि जे 50 वर्ष बोलतात परंतु या 5 वर्षामध्ये देशाच्या जी सरकारी मालमत्ता आहे हे विकण्याचा सपाटा या मोदी सरकारने घेतलेला आहे। स्वतःच्या पक्षाचा हायजेक प्रचार करण्यासाठी हा पैसा वापरला जातो का ही शंका आज सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहे, म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो। करने का ये विषय है कि पूरे देश भर में ये मोदी सरकार ने जो अत्याचार करके रखा है, जब से सरकार में बैठी है तो तेल के भाव डीजल के भाव पेट्रोल के भाव ये कम होने की जगह पे जब वो सरकार में नहीं थे तो हमेशा खिलाफ बोलते थे और आज वो सरकार में है तो वो क्या कर रहे हैं, जनता का खून नोचने का काम कर रहे हैं, लोगों को निचोड़ने का काम कर रहे हैं। इसलिए राष्ट्रवादी कांग्रेस के युवक अध्यक्ष नरेश सालवे, टीम ओमी कालानी के युवक अध्यक्ष यूथ की तरफ से, सुंदर मुंडलियार की तरफ से और सारी टीम की तरफ से हम लोग ने आंदोलन किया है और सरकार को जगाने की कोशिश की है कि जल्द से जल्द अगर ये दाम कम नहीं हुए, सिलेंडर की भी सब्सिडी हटा चुके, मतलब ये चाहती क्या है सरकार हमें नहीं समझ में आ रहा, इसलिए जनता अपने आक्रोश में है और इनको उनकी जगह जरूर दिखाएगी। केंद्रातल्या केंद्राच्या स्वतःच्या हातात काहीच नाही आहे हे वेळोवेळी जनतेच्या लक्षात आलेलं आहे।
आज या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व टीओकेचे युवक पदाधिकारी या सर्वांनी मिळून एकत्रित आंदोलन केलेलं आहे। महागाई व इंधनवाढी दरवाढीच्या विरोधात या आंदोलनात येत होतं। संबंध केंद्राच्या हातात कसलं दर नियंत्रण आणण्याची क्षमता नाही हे केंद्र सरकारने नेहमी दाखवलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक राज्याची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे। महिलांचं किचनचा जो भार असतो, महिलेचा किचनचा भारामध्ये पण दरवाढ झालेली आहे, गॅसची दरवाढ झालेली आहे, डिझेल पेट्रोलची दरवाढ झालेली आहे। आणि या महागाईमध्ये एकीकडे शेतकरी आंदोलन होरपळतो, एकीकडे जनता सामान्य जनता दरवाढीमुळे आंदोलन आणि महागाईमुळे होरपळून गेलेली आहे। तरी ह्या केंद्र सरकारला आमचं एकच मागणी आहे, सत्ता जमेत नसेल तर खुर्च्या खाली करा आणि याशिवाय तुम्हाला सत्तेत बसण्याचा अधिकार नाही। कोणार्क अपना शहर अपनी बात।